राधा PhD करत होती आणि तिचा रिसर्च जगातल्या सगळ्यात हॉन्टेड स्थळांबद्दल होता. याच दरम्यान तिने शनिवार वाड्याच्या बाबतीत ऐकलं. लीला, मला वाटतं की शनिवार वाड्याचा किल्ला हा जगातील सगळ्यात हॉन्टेड स्थळ असेल. आणि ते कसं? जगात एवढ्या सगळ्या हॉन्टेड स्थळं आहेत कारण अजूनही तिथून लोकांना ओरडण्याचे, किंचाळण्याचे आणि मदतीसाठी बोलवण्याचे आवाज ऐकू येतात. आजही लोक तिथे रात्री एकटे जायला घाबरतात. मला वाटतं की लोक फक्त कहाण्या बनवतात, हॉन्टेड वॉन्टेड काही नसतं, फुकटाची पब्लिसिटी. तू असं बोलली नसतीस जर तुला त्या किल्ल्याचा इतिहास माहित असता. असं काय आहे त्या किल्ल्याचा इतिहास? तो किल्ला 1730 मध्ये बाजीराव पेशवे यांनी बनवलेला. असं म्हणतात की तो किल्ला फारच अपशकुनी होता, म्हणून तो बांधल्यावर काही वर्षातच बाजीराव यांना त्यांचाच मुलगा नानासाहेब यांनी धोका दिला आणि ते त्यांच्या प्रेमिकेपासूनही दूर झाले आणि धक्क्याने मृत्यू पावले. नानासाहेबांनी आपल्या वडिलांच्या प्रेयसीलाही याच किल्ल्यात मारलेलं. तर म्हणजे बाजीराव पेशव्यांचं भूत त्या किल्ल्यामध्ये आहे जे आपल्या प्रेयसीच्या मृत्यूचा बदला घेत आहे? नाही नाही, बाजीराव पेशवे यांचा एक नातू होता नारायणराव, तो फक्त 17 वर्षांचा होता. नारायणरावांचं भूत आजही त्या किल्ल्यात राहतं आणि मदतीसाठी ओरडत राहतं. आता त्याच्या बाबतीत काय घडलेलं ते तर मलाही माहीत नाही, पण शनिवार वाड्याचा किल्ला हाच माझा रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी मी पुढच्या आठवड्यात तिथे जाते. आशा करते की लवकरच माझा रिसर्च संपेल आणि माझ्याकडे सगळ्या डिटेल्स असतील. पण शनिवार वाड्यात कोणतंही भूत नसेलच तर? शक्यता आहे, पण मला वाटतं की तिथे काही ना काहीतरी नक्की असणार आणि आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी हॉन्टेड अनुभव घेणार आहे मी. एका आठवड्याने राधा पुण्याला पोहोचली आणि तिथे ती तिच्या गाईडला भेटली, विकी. वेलकम वेलकम राधा. थँक यू. आधी तुम्हाला हॉटेलात जाऊन आराम करायचा आहे की सरळ शनिवार वाडा किल्ला पाहायचा आहे? सरळ शनिवार वाडा किल्ला. मी कधीपासून हा किल्ला पाहण्यासाठी वाट बघते, आता मला धीर धरवत नाही. हो, मी प्रोफेसर कदम यांच्याशी बोललोय. ठीक आहे, सरळ शनिवार वाडा किल्ल्यावर जाऊया. आणि मी तुला एक इन्स्ट्रक्शन दिलेलं, माझ्या रिसर्च साठी मला एक माहितगाराची गरज आहे जो मला सगळे डिटेल्स देऊ शकेल. हो, मी प्रोफेसर कदम यांच्याशी बोललेलो आहे, ते शनिवार वाडा किल्ल्याच्या इतिहासाचे स्पेशलिस्ट आहेत, ते तुम्हाला सगळी माहिती देतील. थँक यू विकी. विकी राधाला शनिवार वाडा किल्ल्याला घेऊन गेला. आता दिवसाची वेळ होती, शनिवार वाडा किल्ला पाहून राधा थक्क झाली. दिस इज अमेझिंग, किती शांतता आहे इथे. कोण म्हणेल की ही एक हॉन्टेड जागा आहे? फक्त दिवसात शांतता असते, रात्री तर किंकाळ्या घुमताना ऐकू येतात. लोक शनिवार वाड्यापासून थोडे दूरच राहणं पसंत करतात. रिअली? तुम्ही इथे काही दिवस राहिलात तर समजाल. मी तशी तुमची राहण्याची व्यवस्था जवळच्या हॉटेलमध्ये केलेलीच आहे. आशा करतो तुम्हाला किंकाळ्या नक्की ऐकू येतील आणि तुमचा रिसर्च लवकरच संपेल. किल्ला पाहून विकी राधाला तिच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. राधा फ्रेश झाली आणि जरा पहुडली होती, थकव्यामुळे तिला लवकरच झोप लागली. अचानक अर्ध्या रात्री ती घाबरून उठली. तिला आवाज ऐकू येत होता. काका मला वाचवा, 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 काका मला वाचवा. हे कसं शक्य? मी तर शनिवार वाड्यापासून किती दूर आहे, इथे ते आवाज कसे येऊ शकतात? राधा घाबरलेली ती खिडकीतून बाहेर डोकावू लागली, पण तिला रात्रीच्या अंधारात काही दिसत नव्हतं. फक्त एवढंच समजलं की ते आवाज किल्ल्याच्या दिशेने येत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी विकी राधाला पिक करण्यासाठी आला. काय मग राधाजी, कशी होती कालची रात्र? झोप तर चांगली लागली असेल ना? मी काल तो आवाज ऐकला, माझा विश्वासच बसत नाहीये. मी स्वतः ऐकला, ते आवाज किल्ल्याच्या दिशेने येत होते. माहिती आहे, बऱ्याच लोकांना विश्वास बसत नाही. असो
तुमचं उरलं सुरलं कन्फ्युजन आमचे प्रोफेसर कदम पूर्ण करतील. आज आपल्याला त्यांनाच भेटायचं आहे. विकी राधाला प्रोफेसर कदमच्या घरी घेऊन गेला. काय राधाजी, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात प्रोफेसर? ऑल फाईन. हॉन्टेड जागांवर रिसर्च हा माझा रिसर्च प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्ट साठी मी शनिवार वाडा किल्ला निवडला आहे. तुम्हाला तिथे काही हॉन्टेड अनुभवलं का? आय एम नॉट श्युअर, पण काल मी त्या किंकाळ्या ऐकल्या. आय वॉज शॉक. आजपर्यंत कोणत्याही हॉन्टेड जागेत मला असा अनुभव नाही आला. शनिवार वाडा बाजीराव पेशव्यांनी बनवलेला. त्यांच्या नंतर त्यांची तीन मुलं होती, विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव. बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांची गादी त्यांच्या मोठ्या मुलाला विश्वासराव यांना मिळाली. पण ही गोष्ट बाजीरावांचा भाऊ रघुनाथराव उर्फ राघोबाला अजिबात आवडली नाही. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत विश्वास आणि माधवराव मारले गेले. आता राहिलेले फक्त नारायणराव, जे फक्त 17 वर्षांचे होते. राघोबाला वाटलं की नारायणराव मेल्यावर गादी त्यांनाच मिळेल आणि म्हणूनच त्यांनी कारस्थान रचायला सुरुवात केली. पण याची चाहूल नारायणरावाला लागलेली आणि त्याने आपल्या काकांना याच वाड्यात बंदिस्त केलं. राघोबाच्या पत्नीला हे सगळं पाहावत नव्हतं. तिने बदला घेण्याचं ठरवलं आणि गणपती विसर्जनाच्या वेळी मारेकऱ्यांना बोलावून घेतलं. रात्रीच्या अंधारात ते मारेकरी नारायणरावांच्या खोलीत घुसले. नारायणराव आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. ते ओरडत राहिले, काका मला वाचवा, काका मला वाचवा, काका मला वाचवा. मारेकऱ्यांनी नारायणरावांचे मुंडके कापले आणि मग त्यांच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे करून नदीत फेकून दिले. तेव्हापासून नारायणरावांचा आत्मा याच किल्ल्यात राहतो. काय नारायणरावाचा आत्मा कधीच हा किल्ला सोडून जाणार नाही का? बऱ्याच लोकांनी प्रयत्न केले या आत्म्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी. बरेच पंडित आणि बरेच प्रसिद्ध रिसर्च यांनी प्रयत्न केले, पण कदाचित नारायणरावांची आत्मा इथून जाऊ इच्छित नाही. असं का? ते तर माहित नाही. तुम्ही कधी त्या आत्म्याला पाहिलंय? पाहिलेलं तर नाही, पण बऱ्याच कहाण्या ऐकायला येत आहेत आणि हो, त्यांचा आवाज मीही ऐकला आहे. मला पाहायचं आहे. हे फारच धोकादायक होऊ शकतं. मला माहिती आहे सर, पण तरीही मला पाहायचंय. तुला पाहायचंच असेल तर मी थांबवणार नाही, पण सावध राहा. हो सर. त्या रात्री राधा एकटीच किल्ल्यात राहिली. अर्ध्या रात्री तिने ओरडण्याचे आवाज ऐकले, पायांचे ठाप ठाप, जसा कोणी पळत असावा. राधाला असं वाटलं की तिच्या बाजूला कोणीतरी आहे, पण जेव्हा ती वळली तेव्हा तिथे कोणीही नव्हतं. राधा भीतीने कापत होती. एक सावली राधाच्या आजूबाजूला फिरत होती. राधाने खूप प्रयत्न केले आत्म्याला पाहायचे, पण ती पाहू शकली नाही. आता राधाची खात्री पटली की तिथे कोणी ना कोणीतरी नक्की आहे. राधा किल्ल्याच्या बाहेर धावत आली. त्या आत्म्याने राधाला इजा केली नाही, पण त्याच्या अस्तित्वाचा पुरावा नक्की दिला. दुसऱ्या दिवशी राधा हॉटेलमध्ये गेली आणि त्याच संध्याकाळी परत निघून गेली. राधाचा रिसर्च पूर्ण झालेला. आताही बऱ्याच वेळा तिला शनिवार वाड्यातील ती रात्र आठवते. त्या भीतीदायक किंकाळ्या आणि ती घाबरते. म्हणूनच कदाचित शनिवार वाडा जगातील सगळ्यात जास्त हॉन्टेड स्थळांमध्ये सामील आहे.